स्त्री शक्ति तो तुलाच देवी भणती तुझाच पोटी विश्व जन्मते तुझीच अवघी वहती जरी तू अबला नसे दुर्बला कशास हा अन्याय कोणी शापिता कोणी दुखिता कोणाचा हा न्याय एक संगिनी जणू रागिणी येईल तुझी या भेटी तिने जन्म हा इथे घेतला सखे तुझ्यात साठी तुला बनविण्या सशक्त सबला अन्याय निवारिणी झाली का सोनोग्राफी काय होणार पुन्हा मुलगीच अरे देवा आजकाल सर्व सुखसोयी उपलब्ध आहेत ना काय म्हणायचंय तुम्हाला अबोर्शन काय बस दोन मुलीचा गाडा रखत हा बस नाही ते तर मी होऊच देणार काल मी तुला मुद्दाम सांगायचं टाळ पण सोनोग्राफी मध्ये जरा प्रॉब्लेम आहे सोनोग्राफीच्या रिपोर्ट मध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये काय माझ्या पोटच्या जीवाला मारलो ते माझ्या नवऱ्याने आता बघ तुझ्या नवऱ्याची कशी अवस्था होते ते नोटीस मिळाल्यावर दोघांचे धाबेदान आणतील असंच व्हायला होतं यांच्या बरोबर पोटातलं झालं म्हणून काय झालं जीव घेणं इतकं सोपं वाटतं या लोकांना गेली हो गेली पण तिचं जाणं असं सहज होणार नाही तुझ्या नवऱ्या आणि सासू सारखे अनेकांचे डोळे उघडतील यामुळे अरे दुसरा मुलगा चालतो पण दुसरी मुलगी म्हटली की अनेकांचे सूर लागतात अशा प्रकरणात आईने यांची साथ द्यावी ती लाजिरवाणी गोष्ट आहे ही बघ ना पण मला सांग तू आता जाणार आहेस कुठे मलाही तोच प्रश्न पडलाय नवऱ्याच्या घरी गेले तर काय प्रतिक्रिया असेल त्यांची मला वाटतं तू त्यांच्या घरी जाऊ नये हो आणि तू गेलीस आणि नोटीस आली तर जो काही प्रसंग असेल तो फार कठीण असेल तुझ्यासाठी हो ना मला वाटतं मी आईकडेच जाते आणि एक बरे विश्वही आईकडेच आहे आणि घरी घडलेलं सगळं कळलं की तो येईलच तुला भेटायला येऊ दे अशा प्रकारची फसवणूक करणाऱ्या माणसाला जोपर्यंत पश्चाताप होत नाही ना तोपर्यंत त्याचं तोंडही बघायची इच्छा नाही मला जाऊ दे आम्ही तुला घरी सोडतो मग मी दवाखान्यात जाते आणि हो उद्या तयार राहा ऍडव्होकेट शालिनीचा फोन येणार आहे आपल्याला त्यांच्या ऑफिसमध्ये जायचं चल तुम्ही आला बसा बसा पाच मिनिटात आपल्याला कोर्टात निघायला हवंय हा आता सुजाता तुम्ही बऱ्या आहात ना हो सुजाता आपण नोटीस पाठवल्यानंतर तिकडनं काय प्रतिक्रिया कोणी भेटायला आलं दोन तीनदा आणि वेगवेगळ्या पद्धतीने माफी मागून बघितली त्यांनी पण मी लक्षच नाही दिलं काही नाही हो नाटक आहेत सगळी त्यांच्याकडे तसा दुसरा पर्यायही नाहीये ना माझ्या आई बाबांनाही समजवण्याचा त्यांनी भरपूर प्रयत्न केला पण ते शेवटपर्यंत एकच बोलले तिला जे योग्य वाटेल ते तिने करावं कारण आजपर्यंत तुमचं कुठलंही कारण घेऊन ती आमच्याकडे आलेली नाही त्यामुळे तिचा जो निर्णय असेल तो आमचा निर्णय असेल खरं सुजाता तुमचं कौतुक करावं ना तेवढं थोडं तुमच्यावर जो प्रसंग घडला तो आजकाल अनेक बायकांवर घडतो पण त्यातली कोणतीही स्त्री अन्यायाविरुद्ध कधीही उभी राहत नाही आणि म्हणूनच आपल्या समाजातल्या या अशा वाईट गोष्टींना आळा बसत नाही पण तुम्ही ते धाडस दाखव ग्रेट चला निघूया
स्फोटाची कारवाई सुरू करण्यात यावी. मिलॉर्ड, माझी अशी सुजाता ठाकरे ही विजय ठाकरे यांची पत्नी आहे. सुजाताची परवानगी न घेता सुजाताचं ऑपरेशन करण्यात आलं, त्यामुळेच विजय ठाकरे यांच्यावर हा गुन्हा दाखल. सुजाताला दिवस जाऊन 3 महिने झाले आणि 3 महिन्यानंतर बाळाची वाढ योग्य आहे की नाही हे बघण्यासाठी सोनोग्राफी करण्यात येते. तशी सुजाताची ही झाली. बाळाचं लिंग कुठलं हे या दरम्यान समजतं, पण या गोष्टीवर कायद्याने बंदी आहे. तरी देखील विजय ठाकरे यांनी आपली ओळख वापरून किंवा वाममार्गाचा एखादा मार्ग वापरून हे लिंग कुठलं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न. आणि जेव्हा त्यांना समजलं की लिंग मुलगी आहे, गर्भ मुलगी आहे, तेव्हा ते नर्वस झाले. आणि याच कारण हे की सुजाता आणि विजय यांना पहिली मुलगी आहे 4 वर्षाची. त्यांनी काही ना काही कारण सांगून सुजाताला गर्भपात करण्यासाठी मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण याची कसलीही कल्पना नसल्यामुळे सुजातानी ही तयारीच दाखवली नाही. कारण हे मूल दोघांच्या संमतीने ठेवण्यात आलं होतं. मग पुन्हा काहीतरी सोनोग्राफी मध्ये प्रॉब्लेम आहे, रिचेकअप करावं लागेल, कदाचित सोनोग्राफी करावी लागेल पुन्हा, असं खोटं कारण सांगून विजय ठाकरे यांनी सुजाताला हॉस्पिटलमध्ये आणलं. आणि सुजाताला कसलीही पूर्वकल्पना न देता तिची संमती नसताना तिचा गर्भपात करण्यात आला. मिलॉर्ड, या गुन्हेगाराला आपली चूक कळावी, यासाठी अशी शिक्षा द्यावी जेणेकरून पुढे समाजात कोणीही असा गुन्हा करायला धजावणार नाही. दॅट्स ऑल मिलॉर्ड. प्रतिपक्षाचे काय म्हणणे आहे? थँक्यू सर. सर, ऍडव्होकेट शालिनी यांनी आता सांगितलेली कथा इतकी छान होती की क्षणभर मीही त्या कथेमध्ये रंगून गेलो. आणि खर तर त्यांनी सांगितलेल्या कथेप्रमाणेच जर का हे घडलं असेल ना, तर मी असं सांगू इच्छितो की अशा गुन्हेगाराला कोर्टाकडून योग्य ती शिक्षाही मिळालीच पाहिजे. पण मिलॉर्ड, दुर्दैवानं प्रत्यक्षात तसं काही झालेलं नाही. काय आहे की ठाकरे जोडप्याने असा विचार केला की आपल्या कुटुंबात एक 4 वर्षाची मुलगी आहे, तर तिला एखादा भाऊ व्हावा म्हणून याच हेतूने त्यांनी पुन्हा एकदा चान्स घेतला. परंतु त्यांच्या दुर्दैवाने यावेळेलाही मुलीचाच गर्भ होता. आणि हे कळल्यानंतर आपण अबॉर्शन करून घेऊया का अशी मिसेस ठाकरे यांच्याकडून विचारणा करण्यात आली. इतकी सरळ साधी गोष्ट असताना एवढी मोठी कथा रचून कोर्टाचा वेळ फुकट का घालवतात हेच मला कळत नाही. ऍडव्होकेट शालिनी, यावर आपलं काय म्हणणं आहे? मिलॉर्ड, मला जर कथा रचण्याची आवड असती तर मी इथे कशाला आले असते? त्यासाठी इतरही माध्यम आहेत की? आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, सिनेमा, मालिका, रंगभूमी, हो ना? मग तुमची बाजू प्रभावी होण्याकरता मला आरोपी विजय ठाकरे यांना काही प्रश्न विचारायचे. संमती आहे. सुजाता, तू जाऊ शकतेस. या केस बद्दल तुम्हाला काय म्हणायचंय मिस्टर विजय? मला जे काय म्हणायचंय ते माझं वकील आधीच म्हणले. अच्छा, म्हणजे तुमच्यावर लावलेला आरोप खोटा आहे? 100% खोटा.
तुम्हाला मूल हवं होतं. हो म्हणूनच ते ठेवलं होतं ना. मग गर्भपात का? हा की मुलगाच हवा होता म्हणून? नाही. मग तसं आम्ही दोघांनीच ठरवलं होतं की मुलगा झाला तर ठेवायचा आणि मुलगी झाली तर मग. नाही नाही. मग परत जाऊ. मला सांगा, तुम्हाला माहित होतं की लिंग परीक्षण करणं हा गुन्हा आहे? हो. मला सांगा, सुजाताच्या पोटातला गर्भ हा मुलगी आहे, ही न्यूज कोणी कोणाला दिली? म्हणजे तुम्ही सुजाताला दिले की सुजाताने तुम्हाला दिली? मी सुजाताला दिली. नाही म्हणजे तिच्या जिद्दीमुळे मी माहिती काढली होती. हो, पण तिचं तर म्हणणं आहे की आपल्या पोटातील गर्भ मुलगी आहे हे तिला माहीतच नव्हतं. खोटं बोलते ती का? ऑब्जेक्शन युअर ऑनर. मान्य, आणखीन काय विचारायचंय? नो सर, पण मला काही साक्षीदारांना इथे बोलवायचं. माझी पहिली साक्षीदार सुजाताची मैत्रीण डॉक्टर सुरेखा. परवानगी आहे. थँक्यू मॅडम. तुम्ही जाऊ शकता. काय करता आपण? डॉक्टर आहे. मला सांगा डॉक्टर, तुमच्या माहितीप्रमाणे सुजाताला कधी कळलं आपलं अपॉर्च्युनिटी? सगळं झाल्यानंतर. असं का? तिच्या मिस्टरांनी तिला कशाचीच कल्पना येऊन दिली नव्हती. त्यांना दुसरी मुलगी नको होती आणि सुजाताला हे कळलं असतं तर ती तयारच झाली नसती. म्हणून सगळं झाल्यानंतर तिला हे सांगितलं की बाळाची वाढ नीट होत नाहीये, पुढे खूप कॉम्प्लिकेशन्स येतील. म्हणजे तसं नव्हतं? नाही. आम्हा दोघींना संशय आला होता, म्हणजे मी आणि निशा. म्हणून आम्ही सोनोग्राफीचा रिपोर्ट पाहायला तिच्या घरी गेलो होतो. आई बघा ना, यांनी मला फसवलं, माझ्या पोटच्या मुलाला मारलं. मुलाला नाही, मुलीला. काय म्हणजे? म्हणजे ती मुलगी होती म्हणून आपल्याच अपत्याला मारायचं? मग काय करणार? दोन दोन मुलीला सांभाळ कसायचं? वंशाला दिवा नको का? म्हणजे दुसरा मुलगा होईपर्यंत तुम्ही मुली मारतच राहणार की काय? म्हणजे म्हणजे जाणीवपूर्वक तुम्ही माझ्या अपत्याचा खून केलाय. मग काय करणार? अहो, तुम्ही एक स्त्री असून असं कसं बोलू शकता? ए, ह्या गोष्टी बोलायला ठीक असतात, पण तुमच्यापेक्षा जास्त पावसाळ मी पाहिले. हे भगवंता, काय करावं ना, मला काही सुचत नाहीये. एक मिनिट, मी आहे ना, मी सांगते आता काय करायचं ते. चल माझ्या बरोबर. थँक्स डॉक्टर सुरेखा. एनी क्वेश्चन? येस सर. डॉक्टर सुरेखा बरोबर ना? येस. सुजाताला दिवस गेल्याची बातमी तुम्हाला कधी कळली? तिला कळल्याच्या 2-3 दिवसानंतर, म्हणजे आतापासून 2 महिन्यापूर्वी. म्हणजे गर्भपात होईपर्यंत तुमची आणि तिची कधी भेट झाली? नाही. म्हणजे गर्भपाताविषयीची सगळी माहिती त्यांनी तुम्हाला दिली आहे बरोबर? मी आधीच सांगितलं. मला माहिती आहे, आणि म्हणूनच मला असं म्हणायचं आहे की जी बाई आपल्या नवऱ्यावर एवढा मोठा आळ घेते ती बाई आपल्या मैत्रिणीला थोडं खोटं बोलू शकणार नाही. That's all you're wrong. ऍडव्होकेट शालिनी, तुमचा पुढचा साक्षीदार. मी लॉर्ड, माझा पुढील साक्षीदार रेडिओलॉजिस्ट डॉक्टर पुणतांबे यांना मी इथे येण्याची विनंती करते. परवानगी आहे. थँक्स डॉक्टर सुरेखा.
हे लॉर्ड, हे मेडिकल रिपोर्ट्स. डॉक्टर, केवळ तुम्ही तुमची नैतिक जबाबदारी विसरल्यामुळे ही केस इथे उभी आहे, माहिती आहे तुम्हाला? येस मॅडम. मग या एकूण प्रकरणामध्ये जे काही सत्य आहे ते तुम्ही स्वतःहून सांगावं कोर्टाला, अशी मी तुम्हाला विनंती करते. ॲडव्होकेट शालिनीने म्हटल्याप्रमाणे मी माझ्या नैतिक जबाबदाऱ्या विसरली. खरंय, मला माझी चूक मान्य आहे, पण या केसमध्ये मला इमोशनली ब्लॅकमेल केलं जात आहे. माणूसच माणसाच्या कामी येऊ शकतो, शेवटी माणूसच माणसाचे प्रॉब्लेम समजू शकतो. मी यासारख्या चांगल्या चांगल्या शब्दांना भुलले आणि स्वतःच्याच व्यवसायाची प्रतारणा करून बसले. मी जे केलं ते सगळं चूक आहे, पण ज्या परिस्थितीत केलं त्याला फक्त विजय ठाकरेच जबाबदार आहेत. सर, मला एका गोष्टीचा खुलासा करायचा आहे. आधी त्यांचं बोलणं पूर्ण होऊ द्या. विजय ठाकरे माझ्याकडे आले, ते पण माझ्याच एका ओळखीच्यांची मदत घेऊन. मुलगा किंवा मुलगी आहे हे कळणं किती गरजेचं आहे यासाठी त्यांनी मला नाना प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतर ते असं काही करतील हे मला वाटलं नव्हतं. म्हणजे सुजाताचा गर्भपात झाला हे माहित नव्हतं तुम्हाला? माहित होत, पण तिची याला संमती नव्हती हे माहित नव्हतं. तुम्ही जाऊ शकता. मिलॉर्ड, माझी पुढली साक्षीदार म्हणजेच स्त्री रोगतज्ञ डॉक्टर माधुरी ढवळे. परवानगी. मिलॉर्ड, हे रिपोर्ट सर. डॉक्टर, गर्भपात करण्यापूर्वी त्या व्यक्तीची संमती पत्रावर सही लागते. हो. तुम्ही सुजाताची सही घेतली होती? नाही. का? कारण त्यांची अवस्था तेव्हा बरी नव्हती आणि म्हणूनच त्यांच्या मिस्टरांनी त्यावर सही केली होती. डॉक्टर, जी व्यक्ती तुमच्यापर्यंत चालत येऊ शकते त्या व्यक्तीची सही करण्याची अवस्था नाही. मिलॉर्ड, ही माझ्या अशिलाची शुद्ध फसवणूक होते हे तुमच्या लक्षात आलंच असेल. तुम्ही जाऊ शकता. थँक्यू मिलॉर्ड. सर, काय खुलासा करायचा होता तुम्हाला? विजय ठाकरे यांनी सुजाता ठाकरे यांच्या जिद्दे खातरच गर्भाचे लिंग परीक्षण केले आणि हाच मुद्दा केवळ मी कोर्टापुढे मांडू इच्छितो. तुम्हाला आणखीन काय विचारायचं आहे? नो सर. मिलॉर्ड, विजय ठाकरे यांनी किती योजनापूर्वक हे प्रकरण हाताळलंय हे तुमच्या लक्षात आलंच असेल माझ्या साक्षीदारांवर. मी फक्त एवढीच विनंती करते की कोर्टाचा अमूल्य वेळ खर्ची न घालता माझ्या अशिलावर झालेल्या अन्यायाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आपण तिला न्याय मिळवून द्यावा. That's all, my lord. दोन्ही पक्षाच्या बाजू, साक्षीदार व पुरावे हे सर्व ऐकून घेतल्यानंतर हे कोर्ट या निष्कर्षावर पोहोचले आहे, आरोपी विजय ठाकरे यांचा गुन्हा अति गंभीर स्वरूपाचा आहे आणि तो सिद्ध झाला आहे. तसेच गुन्हेगाराला मदत केल्यामुळे विजय ठाकरेची आई कमला ठाकरे यांचाही गुन्हा सिद्ध झाला आहे. त्याचप्रमाणे डायनोकॉलॉजिस्ट डॉक्टर आनंदी ढवळे आणि रेडिओलॉजिस्ट डॉक्टर चित्रा फुलतांबे यांनी आपल्या व्यवसायाशी प्रतारणा केली असून त्यांचाही गुन्हा तेवढाच गंभीर आहे. MTP अर्थात मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी याच्या अंतर्गत गुन्हा सिद्ध होत आहे. त्यामुळे गायनोकॉलॉजिस्ट डॉक्टर माधुरी ढवळे आणि रेडिओलॉजिस्ट
यांची केस अतिरिक्त कारवाईसाठी पुढे पाठवण्यात येत आहे. या कथेतील आरोपी पती, सासू व डॉक्टर यांना पूर्वगर्भ लिंग चाचणी परीक्षण कायद्यानुसार 3 वर्षापर्यंत तुरुंगवास व 10,000 रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. तसेच मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्टनुसार आरोपी डॉक्टरची तक्रार मेडिकल काउन्सिलकडे करून त्याची प्रॅक्टिस बंद करता येऊ शकते. आज लवकर आला जाऊ परत आणि उशिरा येऊ तसं नव्हतं म्हणायचं मला. चहा आणते नशीब तेवढी तरी अक्कल आहे. अरे मन्या तू इथे अचानक कसं काय? तुझी आठवण आली म्हणून आलो. बरं तू कशी आहेस? मी मज्जे. ताई पण एक गोष्ट बोलू? बोल ना. तू माझ्याशी खोटं बोललीस. काय खोटं बोलली मी? ताई तू आनंदात नाहीयेस हे बघ तुझा चेहरा बघून मी सांगू शकतो. नाही रे तसं काहीच नाहीये. नक्की? मग घे माझी शपथ.